प्रो कबड्डी लीगच्या नवव्या मोसमातील 14 रंगतदार लढतींमुळे पुण्यातील कबड्डीप्रेमी खुश झाले असून श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे आणखीन 2 आठवडे रंगणाऱ्या सामन्यांचा आनंद त्यांना घेता येणार आहे. प्रो कबड्डी लीगच्या पुण्यातील दुसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी लीगचे मुख्य आयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी पुण्यात एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला सर्व 12 संघांचे प्रतिनिधी आणि हेड स्पोर्ट्स लीग मशाल स्पोर्ट्स आणि प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी उपस्थित होते. पुणेरी पलटण संघाचा कर्णधार फजल आत्राचली याने पुणेकर चाहत्यांसाठी खास संदेश देताना सांगितले की गेली 3 वर्ष आम्हाला या चाहत्यांची गैरहजेरी चांगलीच जाणवली होती. यावेळी पुन्हा त्यांच्यासमोर खेळताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. कोणत्याही क्रीडा स्पर्धेला पाठीराख्यांशिवाय अर्थ नसतो. चाहते आम्हाला जोरदार प्रोत्साहन देत असताना दररोज खेळासाठी प्रेरणा देतात आणि आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी पुणेकर चाहत्यांचे आभार मानतो. यू मुंबा संघाचा कर्णधार सुरिंदर सिंग याने स्पर्धेच्या 5व्या आठवड्याच्या निमित्ताने आपल्या संघाच्या कामगिरीचे विश्लेषण केले. बचाव हे आमचे बलस्थान असले तरी आमचे चढाईपटूही आता उत्तम कामगिरी करू लागले आहेत असे सांगून तो म्हणाला की स्पर्धेच्या प्रारंभी चढाईपटूंना सूर गवसत नव्हता, मात्र त्यांनी आता आपली कामगिरी उंचावली आहे. यावेळी बोलताना लीग कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले की स्पर्धा आता अत्यंत रंगतदार टप्प्यावर आली आहे. पुढचे 35 ते 40 सामने अत्यंत निर्णायक ठरतील व गुण फलकातील पहिल्या 9-10 संघांमध्ये अनेक बदल होतील. ही स्पर्धा अतिशय स्पर्धात्मक होत असून युवा खेळाडूंची कामगिरी पाहणे हा वेगळाच अनुभव आहे. जयपूरचा अंकुश, बेंगळूरचा भारत व तमिळ तलाईवास संघाचा नरेंदर यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. प्रो कबड्डी लीगच्या आगामी लढतींमध्ये पाटणा पायरेट्स विरुद्ध यू मुंबा, दबंग दिल्ली विरुद्ध जयपूर पिंक पॅन्थर्स आणि यूपी योद्धाज विरुद्ध पुणेरी पलटण या लढती शुक्रवारी रंगणार आहेत. मंगळवारी जो टीम आहे त्याची सुरुवात तर बहुत अच्छी होती. हमारे कोच भास्कर, कॅप्टन मनिंदर सिंग अभी परफॉर्म कर रहे हैं, क्योंकि प्रैक्टिस लीग के पहले शुरू होने से पहले बहुत ही अच्छा प्रैक्टिस हुआ और भास्कर सर ने भी बहुत ही अच्छा, बहुत बढ़िया कोच है, क्योंकि जयपुर में फर्स्ट सीजन जो जयपुर को विन दिलाया था वो जो भास्कर सर है वही अभी हमारे कोच है और उन्होंने काफ़ी अच्छे से मेहनत की है. और जैसा इस सीज़न के देखा जाए तो ऐसा टीम बहुत ही अच्छा शुरू में अच्छे किया था, अभी थोड़ा ऊपर नीचे हो रही तो आने वाले समय जो गलती हुई हमारी कल के मैच में वो देखा गया कि इतना ज़्यादा लीड होके भी हमने बहुत अच्छा कमबैक किया. तो आने वाले समय भी काफ़ी बहुत मैचेस बाकी है तो कोचेस की स्ट्रैटेजी भी कई कोच ने भी स्ट्रैटेजी अपना चेंज किया है तो उसी से स्ट्रैटेजी बनेगी, चेंजेस करेंगे और आने वाले ज़्यादा से ज़्यादा मैच जीतेंगे और हम क्वालिफाई के इसमें टाइम टेबल में आ जाएंगे, यही हम लोग अभी उम्मीद करते हैं.